हेलो मात्र अपने वेटीस आला गेला बघितलं गेलं तर या ठिकाणी एका इंगला आपण पाहतोय टिटवाळा विभागातील एक संघ आपण पाहतोय मनाचा पाडा ठाकूरवाडी ठाकूरपाडा या ठिकाणी आपण पाहतोय मनाचा ठाकूरपाडा आपण पाहतोय आणि मेगा पायनाचा तरार आहे या ठिकाणी दारोड संघाच्या अगेन्स्ट मात्र तीन ओव्हरचा सामना आपण पाहतोय आणि त्या ओव्हर मध्ये तीन ओव्हर मध्ये धाडसी निर्णय घेतलाय मी म्हणेन चेसिंग चा निर्णय यावर स्वीकारलाय या मनाचा पाडा संघाने पहिला चेंडू मात्र खराब होता त्यानंतर कवी सरका फलंदाज आले इथे मात्र शांत बराच काळ शांतवर ठेवू शकत नाहीये हा फटका इथे मात्र चांगला आहे डीप फाइन लेगला चेंडू अडवला जाते जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी मात्र दोन धाबा मिळतील आणि दोन धाब्याच्या मदतीने मात्र चौकार दाखवला जातोय चौकाराच्या अगोदर चौकाराच्या नंतर मात्र दोन धाबा दोन धाब्याच्या अगोदर या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला होता रिव्हर्सच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर तो चौकार होता रवींचा विचार कवीचा विचार केला तर एक अनुभवी खेळाडू आहे रिवास दूधार तलवार आणि हवाई सफर विगित मॅक्झिमम षटकार षटकाराच्या मदतीने आपल्या कपडे धावसं की आपण पाहतो डबल डिजिट मध्ये 7+6 म्हणजे 13 धाबा डबल कपडे लागल्या जातात टीम मोर्या 11 दारोड संघाच्या मेगा फायनल चा हा सामना आहे शेवटचा सामना आणि जांभूळी संघासाठी एक चांगली मात्र माहिती मिळते जांभूळी संघ क्वालिफाय झालाय कुडसावडे या ठिकाणी मात्र सेमी फायनल खेळतोय 12 चेंडू मागे 31 धावा बनवायच्या मेगा फायनल साठी प्रवेश करण्यासाठी हा ही चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे क्रॉस द बॅटने फटका खेळायचा होता त्या ठिकाणी हा फटका इथे मात्र स्लीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं गेलंय आणि धावपळीवर धावसंख्या आपण पाहतो स्थिर 13 धावा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल एक चौकार एक षटकार एक डबलच्या मदतीने धावपळीवर धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा हा ही फटका चांगला आहे स्विचित केला जात आहे स्लोअर गतीचा चेंडू होता कवी ऑन फायर लगातारचा स्वीपच्या माध्यमातून दुसरा षटकार 29 धावा फलकावर लागत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये मेगा फायनलचा हा तरार आपण पाहतोय रंगत असताना पहिल्या ओव्हर मध्ये मी म्हणेन कुठेतरी चुकीचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला टिटवाळा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय बॉल फुटला भिजला तर नक्कीच नवीन बॉल दिला जाईल याची नोंद असू द्या जर खेळाडूंना त्या बॉलनी खेळायचा असेल तर ते खेळू शकतात त्यांची इच्छा असेल तर परंतु या ठिकाणी चला सामना चालू करा पंच येणारे अजूनही पहिल्या इनिंगचे 12 चेंडू शिल्लक आहे तीन ओव्हरचा सामना आपण पाहतो मेगा फायनलचा हा तरार आहे सुनील बराच काळ मात्र नष्ट कर इनवर होता हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एकदा तर केलीय कंप्लीट आणि सुनीलला चांगले टाऊक आहे जे काम सुनीलला करायचं होतं ते काम या ठिकाणी केलं जात आहे बघितलं गेलं तर स्ट्राईकवर आणून ठेवायचं तर कवीला कवी शेंडेला आपण पाहतोय एक गणाघाती प्रहार करणारा हा खेळाडू आहे पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा तब्बल त्याने बनवल्या गेल्या
19 धावा वाइड सुद्धा होत आहेत. हा चेंडू चांगला आउट सुद्धा ऑप्शन पिचिंग केला जातो. गुल्लन स्पोर्टचा वापर केला जातो. त्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव जी त्याच्या वेगाने कंप्लीट केली जाते. खूप अनुभव आहे दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर. बावीस धावा ऑन बोर्ड लागत असताना मुरिया इलेव्हन दारोळ संघाचा आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर पस्तीस ते चाळीस धावांचा या ठिकाणी जोरदार अपील केली जाते. इथे मात्र थोडस लेग स्टिकला मिस करत असताना समीर एक चांगला गोलंदाज आहे. आज बरेचसे सामने सुद्धा त्या समीरने गाजवले गेलेत. एका सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा होता. हा डॉट चेंडू आला आणि डॉट चेंडूच्या सहाय्याने धावपळ स्थिर. बावीस धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. आहे चेंडू इथे मात्र रिव्हर्स खेळला जातो डायरेक्ट आणि एक सिंगल धाव या ठिकाणी येत असताना बाईची ही सिंगल धाव येत्या धावपळकावर आपण पाहिलं गेलं. तेवीस धावा धावपळकावर अजून काही चेंडू शिल्लक. हा फटका चांगला सरळ शतफटका केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशा चुका केल्या जातात त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑन मध्ये एक धाव कंप्लीट दुसरी धाव सुद्धा आरामात रित्या कंप्लीट केली जाते. हाही फटका चांगला त्या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु बनून राहतील प्रेक्षक. चौकार मिळालाय. चौकाराच्या मधून आपल्या सरकेल आपल्या धाव संख्या 29 धावा. पाण्याची मागणी केली जाते. त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय. एकोणतीस धावा मित्रांनो. अजून शेवटचा ओव्हर या ठिकाणी शिल्लक आहे. बघितले गेले तर खूप साऱ्या पाहुण्यांचं सुद्धा आगमन झालं गेलं. तर सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शेवटच्या सामन्यामध्ये मी करीन सरचे स्वागत. कॅमेरामॅन रोशनचं सुद्धा मनापासून स्वागत. ऑपरेटर विके पारधीचं सुद्धा स्वागत. बरोबर स्पोर्ट्स पूर्ण टीमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करेन. आणि त्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत असेल आणि सगळ्या खेळाडूंचं सुद्धा स्वागत करेन. आणि जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून या स्पर्धेच्या वतीने सर्च सर्च स्वागत स्वागत स्वागत. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून सर्च स्वागत करेन. माजी नगरसेवक रामदासजी शिंगवाय साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत असेल. त्याच्यानंतर अतिशय पाटील या साहेबांचं सुद्धा सरचं स्वागत असेल. पुन्हा एकदा स्विच इट केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र कुठे स्विच इट साठी शतरक्षक सजवलाय या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल असेल आणि एका सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. धावपळकावर आपण पाहतोय. धावपळे पुढे सरकत असताना 31 धावा. कबीला इथून मात्र चार चेंडू फेस करावे लागतील. मोठे फटके खेळून काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्या प्रयत्नांना मात्र इथे मात्र यश मिळेल का हा प्रश्न इथे मात्र पडला जातोय. महेश गोलंदाजी मार्गवर तिसऱ्या ओव्हर मध्ये प्रचारण केलं या ठिकाणी. हा चेंडू पुन्हा एकदा चुकीचं शतरक्षण आपण पाहतोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप रिझल्ट चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आला गेलाय आणि
तो ने दाबा दोन दाबेच्या मदतीने फलकावर धाव संख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 33 धावा त्या फलकावर लागल्या जात आहेत। विचार केला तर चांगली धावगती या ठिकाणी निर्माण केली अद्याप अजूनही 3 चेंडू शिल्लक 3 चेंडू मागे किती धावा बनवल्या जातील हा फटका चांगला पुन्हा एकदा सरळ रेषेत त्या फटकासाठी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते दुसरी धाव सुद्धा आरामात रिया कंप्लीट केली जाते। हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस होता फटका सजवायचा होता रिव्हर्सचा परंतु फटका फसला गेला आणि फलंदाज कवीला मिळतील इथून मात्र एक धाव 13 चेंडू आणि 26 धावा दा फलकावर लागले गेले 36 धावा आणि वैयक्तिक 26 धावांवर खेळ केला जातोय या ठिकाणी कवी शेंडेच्या माध्यमातून आणि सुनील शेंडेने मात्र 4 चेंडू फेस करून 8 धावा बनवल्या जात आहेत। हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक ऑन मध्ये गॅप मध्ये फेकून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक धाव कंप्लीट केली जाईल दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते या ठिकाणी 2 धावा येतील त्या फलकावर आपण पाहतोय 38 धावा येणारे 18 चेंडू आणि 39 धावे बनवावे लागतील। दारोड संघासाठी एक चांगली सूचना आहे ते फायनल मारली जाते खारघर या ठिकाणी दारोड संघाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा दारोड संघाला आणि आता सुद्धा मेगा फायनलचा सामना खेळतोय हाही जर सामना जिंकला तर एका दगडाने एकाच दिवशी दोन पक्षी मारले जातील का हा प्रश्न पडलाय। चला बॅट्समॅन मैदानात जा 3 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असताना त्या ठिकाणी जांभिलो संघ अजूनही संघर्ष करतोय कुड सावरवाडी या ठिकाणी आपण पाहायला गेलं आणि आता मात्र त्यांना धावा हवा आहेत 2 चेंडू मागे 12 धावा जांभिवली ठाकूरपाडा संघ एक मात्र खेळत असताना जांभिवली ठाकूरपाडा ब संघ क्वालिफायचा सामना खेळतोय त्या ठिकाणी क्वालिफाय झालाय सेमीफायनलचा सामना खेळतोय 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे आणि दारोड संघासाठी एक चांगली माहिती मिळाली आहे मेगा फायनलचा मानकरी ठरला गेलाय खारघर फणसवाडी या ठिकाणामध्ये त्या ठिकाणी मात्र एक ट्रॉफी तर नावावर आल्या अजून एखादी मेगा फायनलची ट्रॉफी जर घरी घेऊन गेले तर नक्कीच खूप मोठं
नाव आणि नावाचा दर्जा आपल्या या ठिकाणी मात्र दरारा काय आहे दारूळ संघाचा तो दाखवत असताना या ठिकाणी दारूळ संघ आपण पाहतोय बरेचसे सामने बघितले गेले तर कवी शेंडे सारख्या फलंदाजांना मात्र काही कारणासो खेळ संधी मिळत नव्हती घरगुती प्रॉब्लेम असतात काही कामे सुद्धा असतात मी सगळ्यांना एकच निर्णय सांगू इच्छितो क्रिकेट सुद्धा खेळा मित्रांनो परंतु घराच्या जबाबदाऱ्या आणि कुणाला त्रास होणार नाही कोणी कामावर जातं त्या ठिकाणी मात्र कुणाला कामावरून काढू नये या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन कारण प्रत्येकी खेळाडूच्या अंगावर कुठली ना कुठली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला जुगारून आणि जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल आणि ते क्रिकेट खेळताना जर तुम्हाला क्रिकेटचं प्रेम हे हवं असेल तर सर्व मी म्हणतो या ठिकाणी अगोदर आपला जो कोणी सुपरवायझर असेल किंवा आपल्या वरच्या टॉप लेवलचे सिनियर्स असतील त्यांच्याकडे दोन दिवस अगोदर बोलून का सर मला अशा अशा दिवशी मात्र सुट्टी हवी आहे आणि ती सुट्टी घोषित झाल्यानंतरच मात्र कुठेतरी क्रिकेटला प्राधान्य द्या आपला कामधंदा सुद्धा सांभाळा मित्र परिवार असेल किंवा घर परिवार असेल त्यांना सुद्धा सांभाळून हा क्रिकेट खेळा पहिला चेंडू ब्लॉकरचा मारा करायचा होता पुरंटा चेंडू त्या ठिकाणी पडलाय छत्ररक्षक आहे कवी कवी करणं चुका अजिबात नसतील पहिला चेंडू एकदा वालिया येणारे 18 चेंडू आणि 39 धाबा बनवायचे आहेत आता उर्वरित समीकरण आहे 17 चेंडू आणि 38 धाबा 13 चेंडू 17 चेंडू 38 धाबा 13.00 च्या सरासरीने आहे चेंडू या ठिकाणी मात्र चांगला आहे यस या ठिकाणी ऑब्जेक्शन आले दारूळ संघाला दोन दाव्याने पॅनलाइज केलं जात आहे तुमचा ड्रेस कोड कंपल्सरी नाही आहे ड्रेस कोड तुमचा शतरक्षक आहे ना छोटे पांडवाल यस टी शर्ट टी शर्ट तोच आहे का कलर निवाय का डार्क लाईट आहे का अध्यक्ष साहेब आज ऑपरेशन आले तुमच्या खेळाडूवर बघा डिस्कस करा पंच कारण मनाचा बाळा संघाचा या ठिकाणी ऑब्जेक्शन आहे अंपायर कॉलर्स या ठिकाणी ऑब्जेक्शन आलंय बघा टी शर्ट सेम असलं तरी कॉलर्स वेगळे आहेत त्यामुळे काय असे अंपायर निर्णय नाही ना सोळा चेंडू 38 धावा एक धावा आले दोन चेंडू मागे खर्च केले जाते अमित या गोलंदाजाच्या माध्यमातून हा हे चेंडू इथे मात्र चांगला आहे दारूळ संघाला विसरून चालणार नाही एक नामवंत संघ आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा फटका पसलाय त्या ठिकाणी शतरक्षक आहे चुका अजिबात नसतील शतरक्षकांकडनं आणि फलंदाज होईल या ठिकाणी बाद फलंदाज ज्ञानेश्वरला सोडावं लागतं या ठिकाणी मैदान मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय एका इंडला दारूळ एका इंडला आपण पाहतोय विचार केला तर मनाचा पाडा टिटवाळा या भागातील हा संघ टिटवाळा ठाकूर पाडा म्हटलं तरी हरकत नाहीये चला महेश थोडं पासले जायचं महेश
उर्वरित समीकरण आपण पाहतो या ठिकाणी विचार केला येणारे चेंडू असतील बॉल विचार केला तर 15 बॉल आणि 14 बॉल आणि 38 धावा बनवायचे आहेत हा चेंडू इथे मात्र चांगला आहे हा ही चेंडू चांगला आहे गती मध्ये वेरिएशन आपण करताना पाहतोय चला पंच सामना चालू करा लवकर दारोळ संघ तुम्हाला सांगायला लागू नये 5:30 वाजलेत परफेक्ट अजून आपल्याला बरेचसे काम आहेत या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र कवीचा चांगला आहे डॉट चेंडूचे सांगता आपण पाहतोय त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हा चेंडू फुल टॉस होता चुकीचा चेंडू मी म्हणेन फेकला होता कवी शेंडेने परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय फुलालेंचा चेंडू येऊन आदळलाय एष्ट्यांवर फलंदाज होईल बाद त्या ठिकाणी समीर बॅक टू डगआउट दर्शन लवकर जा मित्रा दर्शन दर्शन माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचायचा तर धावत जा थोडं सहकार्य करा सामना होतो या ठिकाणी चालू दहा चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे हा हे चेंडू इथे मात्र चांगला आहे फक्त एक चिक्की सिंगल मिळेल आहे चेंडू इथे मात्र चांगला आहे आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र डॉट चेंडूचे सांगता होते हा चेंडू इथे मात्र चांगल्या रीतीने खेळून काढला जातोय 8 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे कवीला बराच काळ मात्र बराच वर्षानंतर एपीएल नंतर मी म्हणेन गोलंदाजी करताना पाहतो एक फिरकीचा जादूगर आहे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहिली जाते आज सुद्धा चांगली गोलंदाजी केली जाते हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच होता परंतु त्या चेंडूसाठी शतरक्षक आहे रमणचा विचार केला तरी ते मात्र चुकीचं शतरक्षण आपण पाहतोय आणि मिळेल हा चौकार 6 चेंडू 32 धावा येणारे 6 चेंडू 32 धावा चला सामना स्पीड अप करा मित्रांनो
एक डबल आणि पाच षटकारांची नितांत गरज आहे या ठिकाणी। या संध्याकाळच्या वातावरणामध्ये टीम आपण पाहतोय टिटवाळा विभागातील हा मन्नाचा पाडा ठाकूर पाडा हा संघ आपण पाहतोय। चला सहा चेंडू आणि 32 धावा आहे। चेंडू इथे मात्र चांगला आहे। ज्या चार सामन्यामध्ये टिटवाळा संघाला आपण पाहिलं होतं ना, या सामन्यामध्ये पूर्णपणे नाराज केलं टिटवाळा संघाने। जे प्रेक्षक लाईव्ह प्रसारण बघत असतील ते सुद्धा डोक्याला हात लावून बसले असतील। एक यावा हा चेंडू उर्पी चोता हा धमाका बघितलं गेलं तर अगोदर हवा होता, परंतु या ठिकाणी खूप उशीर झालाय। ते राजकारणामध्ये म्हणतात ना, वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला आपला भोजा बिस्तर बांधा। आता महत्व दिलं जात नाही या ठिकाणी या षटकाराला। चार चेंडू आणि 26 धावा, चार चेंडू चार षटकार जरी आले तरी सामना इथून मात्र सोडावा लागेल। हा चेंडू चांगला आहे, इथून मात्र तीन चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे। वन साइड सामना झाला या ठिकाणी अद्यापर्यंत विचार केला, एक आता 9 चेंडू त्याच्यावर षटकार आला तर सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करून देऊ शकतो, परंतु 9 चेंडू फेकेल का हा प्रश्न पडलाय धारूळ संघ। नवके गोलंदाज वापरले आहे, चेंडू इथे मात्र चांगला आहे। एक धारूळ संघ बघितला गेला तर खारघर फणसवाडी धामोळा विभागामध्ये नवी मुंबई विभागामध्ये मात्र मेगा फायनलचा मानकरी ठरलाय। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लगभग इथेही तोंडात तो घास आलाय। मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय आणि 90% सामना या ठिकाणी आपल्या बाजूने झुकवलाय धारूळ संघाने। 2 चेंडू 26 धावसंख्या आणि आता 1 चेंडू 25 धावसंख्येची गरज असेल या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी। मनाचा पाडा टिटवाळा ठाकूर पाडा हा संघ आपण पाहतोय त्या ठिकाणी। 38 धावा बनवाय 38 धावा बनवले तर 39 धावा बनवायचे होते 13.00 गतीने धावसंख्या बनवायची होती। और समाप्त कॉंग्रॅच्युलेशन धारूळ संघ आपण पाहतोय या ठिकाणी।